गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्यांना. सगळे कसे आहेत? मजेतच ना? आम्ही सुद्धा मजेतच आहे. आणि मी आलेली आहे, बघा कुठे आलेली आहे, गेस करा तुम्ही. तर मी आलेली आहे माहेरी, आणि कालच आलेली आहे मी नवतारकेला. तिथे 5:30 मी बसला बसली, तर इथे घरी पोहोचेपर्यंत मला 8:30-9 वाजले. म्हणजे रन जास्त होतं ना, 3 तासाच्या तरी रन होतो. तरी बरं झालं की यायच्या वेळेस मला तुमसरपासून गोंदिया बस एक्सप्रेस भेटली, तर तिच्यानी जास्त थांबे नाही पडत एक्सप्रेस बसनी. म्हणून गावी आलेली आहे माहेरी. आणि रुद्रांशचे पप्पा काही कामानिमित्त गावाला गेले आहेत. ते 12 तारखेला येणार आहेत नाशिकवरून परत. तोपर्यंत आम्हीसुद्धा गावाला गावची मजा घेतो. रब्बीचं भात लागवड सुरू आहे घरी. म्हणून आई बघा वाकं काढायला लागलेली आहे. इकडे घायपात वगैरे म्हणत असणार, पण आमच्याकडे केकती म्हणतात. तर रोप बारीक असतो रब्बीचा, त्याच्यामुळे बांधायला पेंड्या बांधायला जमत नाही. म्हणून ह्या केकतीच्या वाकांनी बांधावं लागतो. म्हणून आई बघा केकतीचे वाकं काढत निघले असतील. वाका 5-6 असतील, आहे का नाही? कोटी होतील, अजून लागतील. आता कोणीकडची केकती आणावली असेल ते पायावर कसं मांडतेस? तर कुठे मग जाशील? इथे मुलं वाडू खेळत बसलेली आहेत, रुद्रांश भार्गवी आणि टीटू. आधी माझी आई वगैरेचं घर बनलेलं होतं, त्याच्यानंतर रोड झालं. तर घर तर उंचच होतं, पण रोड नंतर झालं तर रोड खूप उंच दिसत होतं आता, आणि घर खाल दिसत होतं. त्याच्यामुळे बघा शेतातलीच माती आणलेली आहे, आणि भरण टाकलेलं आहे अंगणामध्ये. तर सगळीकडे वाडू वाडूच दिसते, आणि मुलांना पण खेळायला झालेलं आहे. हे बघा आंब्याला बार आलेला आहे. हे सगळे जातीचे आंबे आहेत. हा एक आहे, परत तो एक आहे ना, तो पण जातीचाच आहे. त्याला बार आलेला नाही. पालवी निघाली त्याला, ह्यावर्षी बार नाही येणार वाटतं. पालवी आली तर याला बार आलेला आहे. परत हा एक आहे ना, याला पण, ह्या पण आंब्याच्या झाडाला खूपच बार आलेला आहे. तुम्हाला दाखवते, घेऊन जाते. हा पण बारीक बारीक कैऱ्या पण पकडलेल्या आहेत. आणि हा आहे ना, तर हा आंबा पिकतच नाही, पाऊस आला तरी पिकत नाही, हिरवाच असतो. हा आहे जिन्यावर जायचा रस्ता, आणि इकडे राहतात गुरं आमची. इथे बनवलेलं आहे पत्र्याचा शेड, म्हणजे घराला लागूनच पत्र्याचा शेड बनवलेला आहे. इथं गुरं राहतात, परत काही बाई सामान राहतो ठेवलेला. गुरांच्या गोट्याच्या साईडहून इकडे मागच्या साईडला येतात. जर का दार बंद असतील ना आमच्या, तर ह्या बाजूहून पण लहान बाजूला येता येतो इकडे. तर इकडे बघा चूल आहे, आणि इकडे स्वयंपाक करत बसलेली आहे वहिनी माझी. तर वांगे फ्लावरची भाजी करते चुलीवरती. आणि इकडे आंबीलचा हंडा आहे, जो काळा हंडा दिसतो ना तुम्हाला, त्याच्यामध्ये आंबील बनवतात आमच्याकडे. आमच्याकडे डेली आंबील असते, आंबीलशिवाय पोट नाही भरत. माझ्या आईवडिलांचं सवयच आहे त्यांना. आणि इकडे बघा आतमधलं घर. नंतर तुम्हाला घर तर सगळं दाखवतेच मी. चुलीवरचा स्वयंपाक, इथे शिजते आहे भाजी, आणि तिकडे आहे आंबील. आणि इथे पाणी गरम करायची चूल होती, जी आता बाहेर मांडलेली आहे, आणि दुसरी बनवायला ठेवलेलं आहे आईने. गॅसवर सुद्धा होतो स्वयंपाक, आणि चुलीवर सुद्धा होतो. जळण पण आहे आपल्याकडे, म्हणून चुलीवर स्वयंपाक करतात. फक्त चहा वगैरे गॅसवर करतात, आणि कधीतरी घाई असेल तर मग चूल पण चालू असते आणि गॅस पण चालू असते. असं असते गावखेड्यामध्ये स्वयंपाक करायच्या पद्धती. हे बघा कसे भांडत आहेत तर भार्गवी, टिट्टू आणि रुद्रांश. आणि आई तिथे कुंदरू तोडायला चढलेली आहे वर. असं असते गावखेड्यातील जीवन आपलं. सगळीकडे कलकलाट असते, आणि आम्ही तिथे असतो तिथे शांती असते. आणि इथे बघा सगळ्यांची किलबिल. आणि गावखेड्यामध्ये ना स्लॅबचं घर असलं ना, तर अशी छप्पर पाहिजेच पाहिजे. म्हणजे चुलीसाठी अशी छप्पर पाहिजेच पाहिजे, नाहीतर सगळं घर काड्याचा काडा होतो. म्हणून आमच्याकडे माझी आईकडे इथे भांडे घासतात. तिथे पण पावसाळ्यात पण तिथेच, उन्हाळ्यात पण, म्हणजे 12 महिने तिथेच भांडे घासतात. पाणी लागत नाही, ऊन लागत नाही, बरं असते. आणि इथे आहे एक तात्पुरती बाथरूम बनवलेली आहे. जेव्हा घर बनवलं ना तेव्हा तात्पुरती बाथरूम बनवली होती. आणि इथे आहे चूल, इथे असते चूल स्वयंपाक करायची. आणि तिथे बाजूला असते पाणी गरम करायची, इथून पाणी घ्यायचं, डायरेक्ट आंघोळीला जायचं, असं असते. आणि तिकडे आहे गोट्यात जायचा रस्ता, असं आहे इकडेचं. आणि घरातलं तर नंतर दाखवते तुम्हाला. ही बघा किचन आहे आईची, तर तिकडे जे हंडे वगैरे आहेत ते आईचेच आहेत. हे सगळे डब्बे वगैरे आहेत ते आईचेच आहेत. हे सगळे आईचेच आहेत. माझ्या बहिणीचं लग्न झालं तर तिने
जास्त काही सामान काढले नाही, हंडा बकेट असं काहीतरी काढलेलं आहे, नाहीतर सगळं आवश्यक सामान आहे। ही गॅस आहे ना, ही मिळालेली आहे, सरकारतर्फे मिळते ना, शासनातर्फे ती गॅस आहे ही। आणि बघा इथे टाकते आहे माझी आई लोणचं, बाराही महिने ह्या भरणीमध्ये लोणचं असतो। इथे आंबलीचं पीठ भिजवलेलं असतं, भिजवायचं, भिजवून ठेवतात इथे आंबलीचं पीठ। बघा असं आहे किचन रूम, आणि मधातल्या रूममध्ये सगळं काही भरलं भरलेलंच आहे, दाखवण्यासारखं काही नाही आहे। इथे तांदूळ वगैरे आहेत, अंतरून पांघरून सगळं ठेवलेलं आहे। आणि हे आहे समोरची रूम, अजून जस्ट उठलो आम्ही तर काही सेट केलेलं नाही आहे। तर हे बघा, ही आहे समोरची रूम, ही आमची जुनी टीव्ही आहे। आम्ही पहिल्यांदा कलर टीव्ही घेतली ना, तर ही घेतली टीव्ही, तेव्हाची आहे ही टीव्ही, आणि चांगल्या कंडिशनमध्ये आहे आत्तासुद्धा। ही आहे समोरची रूम, आणि इकडून बघाल तर असं आहे घर, आणि इकडे आहे बाहेर पोर्च। हे बघा बाहेर पोर्च आहे, आणि हे रूमसुद्धा तसंच आहे। इकडे आहे भावाची वहिनीची बेडरूम आहे तिकडे मधात, आणि इथेसुद्धा असंच सामान ठेवलेलं आहे, गाड्या वगैरे शेतातलं सामान वगैरे असंच ठेवलेलं आहे। आणि समोरच्या रूममध्येसुद्धा तिकडे किचन रूममध्येसुद्धा सामान आहे ठेवलेलं। असं आहे संपूर्ण घर, आणि इथून आहे रोड जो हायवे आहे, गोंदिया आमगाव सालेकसा देवरी सगळीकडे जातो, इथून मध्य प्रदेशामध्ये MP छत्तीसगडमध्ये जाते हा रस्ता आमच्याकडे। तर हा रस्ता एनी टाईम चालू असतो, रात्रंदिवस बसेस तर आता 9-10 चालू असतात, नंतर तर गाड्या वगैरे असे ट्रक वगैरे तर चालूच असतात। आणि आज घरात करायची आहे पूजा, मायापूजन करायचं आहे म्हणून सारवायचं चाललेलं आहे। आधी भिंतीचं जवळून जवळून पांढऱ्या चुन्याने तिने सारवून घेतलेलं आहे, म्हणजे आमच्याकडे डिगवायचं म्हणतात तर तिने डिगवून घेतलेलं आहे। आणि आता बघा शेणाने सारवते, शेणाने सारवायची फक्त आमची हे मागची शेड आहे ना, छप्पर हीच आहे फक्त शेणाची सारवायची, नाही तर मग सगळं घर तर आमचं फ्लोरिंगचंच आहे। ते पण फ्लोरिंग वगैरे हे सगळी टेम्पररीच केलेली आहे, पण जेव्हा आम्ही घर बांधलो तेव्हा, नंतर करतो करतो म्हटलं तर ते तसंच राहून गेलं, पण करणार आहेत नंतर टाईल्स वगैरे लावणार आहेत, पण सध्या तर असंच आहे आमचं घर जसं मी दाखवलं तुम्हाला तसं। आणि बघा शेणाने सारवते आहे आई, इथे तांदूळ नीट करते आहे, आणि सगळं बघा आता सारवून झालेलं आहे। आणि सारवून झाल्यानंतर घर किती छान दिसतं ना, ते बघा खूप छान असं दिसतं घर सारवल्यावर, बसायची पण इच्छा होते। आणि असं सारवलं घर असेल ना तर मला तर सारवल्या घरावर जेवायची खूपच इच्छा होते, सारवलं असेल त्या ठिकाणी जेवायची खूपच इच्छा होते, असं छान दिसतं आपलं घर। होईल का तो भाजी तेवढी शकून रुची, वा हे इकडे आहेत, हे इकडे आहेत, सज्जन सिंग खाय नाही काय चांगली लागते, नाही तर का पाणी नाही टाकावा, सुकी सुकी शिजते तर कुंदरूची भाजी चांगली लागते। हा आहे बघा आमचा सेरू, आणि सेरूच्या मागे लागलेले आहेत रुद्रांस भार्गवी आणि टिटू, याला एकदम असं अंगावर घेतलं, याच्या अंगावर बसलं झोपलं तरी खूप असं शांत आहे आमचा सेरू, एकदम प्रामाणिक आहे। आणि चावायचे भुंकायची अजिबात भीती नाही, पण त्याला माहीत नाही काय झालं, इन्फेक्शन झालं डोळ्यात, आणि डोळे त्याचे खराब झाले दिसतो की नाही तर माहीत नाही, एकदम पांढरे पांढरे झालेले आहेत डोळे, जसे की माणसाला मोत्याबिंदू होतं ना त्या पद्धतीचं झालेलं आहे, पण तो सांगू पण सगत नाही मुका प्राणी, पण त्याचे दुःख आम्हालाच माहिती आहे। अंदाजाने चालतो आणि घरातच आता झोपून असतो, आणि एवढा धाड धिप्पाडा आहे ना, खूप छान असा कुत्रा आहे आमचा। तर मी इथेच करते माझ्या आजच्या व्हिडिओचा एंड, आजचा माहेरचा पहिला ब्लॉग आहे, आणि अजून मी 3 दिवस राहणार आहे, तर लागवड वगैरे चालू आहे रबी पिकाची, तर ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने करतात म्हणून। तर आजच्या पुरता आजच्या व्हिडिओचा मी इथेच एंड करते, तर प्लीज न्यू असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, छान छान कमेंट करा, आणि प्लीज प्लीज पूर्ण व्हिडिओ फुल वॉच करत जा। तर भेटू पुन्हा परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, धन्यवाद।